नमस्कार, मी भूषण दातार एसएम स्टडीज या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वी पाठ पहिला वेगवशता या भागाचा या पाठाचा आपण दुसरा भाग पाहणार आहोत. आपण पान नंबर 4 वरती पाहत होतो. आपण पुढचा परिच्छेद वाचूया. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवरती स्वार होतात. या ठिकाणी काय म्हणतायत बघा लेखक. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. ही जी सगळी वाहन आहेत, लेखक असं म्हणतो की ही जी सगळी वाहन आहेत ही माणसाच्या सुखासाठी, माणसाच्या सोयीसाठी, माणसाचे श्रम वाचावेत म्हणून निर्माण झालेली आहे, वेळ वाचावा म्हणून निर्माण झालेली आहेत. पण याचा चुकीचा परिणाम किंवा ज्याला आपण दुष्परिणाम म्हणू शकतो तो कशा पद्धतीने झालाय बघा. जो वाचलेला वेळ आहे, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण वाचलेला वेळ कसा घालवावा हे कळेनासे होते, मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. म्हणजे मी 5 मिनिटं घरी लवकर पोहोचलेला आहे, आता ह्या 5 मिनिटात करायचं काय? तर पुन्हा मनुष्य चला गाडी घ्या, बाहेर फिरायला चला, 5 मिनिटात तेवढे फिरून येऊ, वाचलेला वेळ तर घालवायचा आहे. आणि अशा पद्धतीने मग ज्यावेळी आपण वाहनाचा उपयोग एखाद्या चांगल्या कामासाठी करत असतो त्याच्या नंतर हळूहळू आपण वेळ घालवण्यासाठी म्हणून वाहनाचा उपयोग करतो. लेखक या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतंय. आणि सगळ्यात शेवटचं जे वाक्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवरती स्वार होतात. ह्या वाक्यामध्ये हा जो वेगवशता हा जो शब्द आहे तो दडलेला आहे. बघा, सुरुवातीला आपण वाहनाचा उपयोग एखाद्या गोष्टीसाठी करतो, आपल्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळीच करतो. पण कालांतराने वाहन आपल्याला बोलावं लागतं, चल बाबा ये माझ्यावरती बस, मला घेऊन जरा 4 फेऱ्या मार. अशा पद्धतीने कुठेतरी वाहन आपल्यावरती स्वार होऊ पाहतं आणि हे लेखक प्रामुख्याने अधोरेखित करतो. पुढे बघा, कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरपटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाही? हा परिचय खूप छान आहे. याच्यामध्ये लेखक आपल्याला एक सूचना करतो किंवा एक उपदेश करतो. कोणता उपदेश आहे बघा, कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. कि वाहनाचा उपयोग कशासाठी करायचा आणि त्या वाहनाचा वेग किती ठेवायचा, तर कामासाठी आणि कामापुरतं वाहन वापरून आणि मर्यादित वेग, आटोक्यात राहील एवढाच वेग. याच्यामध्ये आटोक्यात या शब्दाचा अर्थ की जितकं तुम्ही कंट्रोल करू शकता एवढाच वेग. 140 ला स्पीडने मी गाडी चालवली, 160 ने स्पीडने मी गाडी चालवली हे फार भूषणावहन आहे. कधी कधी 160 ने ज्यावेळी मनुष्य स्पीडने गाडी चालवेल त्याच स्पीडने यमराजाचा कॉल त्याला येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आटोक्यात राहील एवढा वेग, वेगावरती तुमचं नियंत्रण हवं. ही गोष्ट लेखक या ठिकाणी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. पुढे बघा, जीवन अधिक कृतार्थतेने जगता यावे, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. बघा,
या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की आपलं जे जीवन आहे या जीवनामध्ये अनेक वेळ घालवणारे किंवा जास्त वेळेचा ज्या ठिकाणी वापर होतो असे अनेक घटक आहेत. मग ह्या घटकांकडे आपलं आपल्या आपल्याला थोडा वेळ मिळायला हवा किंवा आपल्या त्यापासून उसंत मिळायला हवी म्हणून वाहनाचा वापर आहे. समजा 5 किलोमीटर जायचंय, चालत समजा गेलो तर आपल्याला किमान 20-25 मिनिटं जातील, पण जर आपण गाडीने गेलो तर 10 मिनिटात पोहोचू शकतो. मग जी उरलेली 15 मिनिटं आहे त्या वेळेमध्ये तुम्ही कुठेतरी उसंत घेऊ शकता. उसंत या शब्दाचा अर्थ आहे बघा विश्रांती किंवा फुरसत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फ्री टाइम असं म्हणू शकतो. आता लेखक पुढे जी महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो ती आहे की प्रत्यक्षात मात्र आता जो वाहनांचा वापर दिसतोय तो कोणत्या कारणासाठी, तर त्याच्यासाठी दोन गोष्टी लेखक महत्वाच्या सांगतो. एक म्हणजे इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आणि दुसरी आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी. पहिली गोष्ट इतरांशी मानसिक स्पर्धा. भारतीय माणसाची ही मुळात मानसिकता अशी आहे की मी दुसऱ्यापेक्षा कुठेतरी वरचढ वाटला पाहिजे, मी दुसऱ्यापेक्षा कुठेतरी अधिक सधन अधिक श्रीमंत वाटलो पाहिजे. ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दडलेली सुप्त अशी एखादी गोष्ट असते, इच्छा असते, आणि मग त्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठी म्हणून मोठमोठ्या किमतीच्या 2 व्हीलर्स घेतल्या जातात, 4 व्हीलर्स घेतल्या जातात आणि त्याचा शो ऑफ केला जातो. जसं की साधं उदाहरण सांगतो, एक थोड्या विषयाला बगल म्हणून की आपण स्पर्धा कशी करतो. बाजारामध्ये अनेक मोबाईल विक्रीला असतात, पण त्याच्यामध्ये एक सगळ्यात जास्त ज्याला स्टँडर्डाइज ज्याला काय म्हटलेला आहे असा मोबाईल म्हणजे साधारण आयफोन. सगळ्या मोबाईलमधून फोटो काढता येतात, पण आयफोन मध्ये फोटो काढण्यासाठी आरसा कंपल्सरी लागतो, कारण त्या आरशामध्ये ते अर्ध खाल्लेलं जे सफरचंद आहे ते दिसलं पाहिजे. आणि किंमत बघा, त्या अर्ध्या खाल्लेल्या सफरचंदाला आहे तुम्ही कसे दिसता याला नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की भारतीयांची मानसिकता जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे बघा, इतरांशी मानसिक स्पर्धा, की मी दुसऱ्यापेक्षा मी तुझ्यापेक्षा कसा श्रीमंत आहे हे मी दाखवेन. आणि दुसरं म्हणजे ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी, ज्याला इंग्रजीमध्ये खूप छान शब्द आहे शो ऑफ करणे, की मी किती श्रीमंत आहे, तुझ्याकडे डिस्कवर आहे आणि माझ्याकडे मोठी KTM ड्यूक आहे किंवा माझ्याकडे बुलेट आहे. हे जे कुठेतरी श्रीमंती दाखवण्यासाठी जे केलं जातं ते भारतीय मनोवृत्तीमध्ये, इव्हन भारतीय असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक मानवी समूहामध्येच ही वृत्ती दिसते. प्रत्येक मानवी स्वभावाचा असा असतो की दुसऱ्यापेक्षा कुठेतरी वरचढ दाखवण्यासाठी म्हणून आपल्याकडे अशा पद्धतीने माणसं वस्तू घेत असतात, किंवा खास करून इथे आता वाहन विकत घेत असतात. आणि वाहनाचा मुळात मूळ उद्देश जो आहे तो कोणता आहे, की वेळ वाचवली जावी, मात्र तो उद्देश आपल्याला सफल होताना दिसत नाही. पुढे बघा दुसरं उदाहरण लेखक खूप छान देतो. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरपटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. आता पत्नीला असंच नव्हे तर एखादी मैत्रीण सुद्धा पाठीमागे बसवून मग फेरपटका मारण्याची संस्कृती आजही आपल्याकडे महाविद्यालयाच्या जवळपास दिसते. आणि म्हणूनच महाविद्यालयाच्या शेजारी पोलीस हवालदार उभे असतात, आणि मग त्या मुलाला पकडणं, एकतर स्वतःकडे लायसन्स नाही, त्या गाडीची कोणतीही कागदपत्र नसतात आणि मग तिथे अडकतात. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे मला खूप छान उदाहरण द्यावंसं वाटतं. ज्यावेळी आम्ही शिकत असताना आमच्या मॅडमनी एक उदाहरण दिलेलं होतं, तेच मी आज तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये आम्हाला मॅडम असं सांगायच्या की ज्यावेळी एखादा विद्यार्थी एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून खूप फास्ट गाडी चालवतो, आणि तो इतकी फास्ट चालवतो की त्या मुलाला किंवा त्या मुलीला कळतच नाही की आपल्या समोरून कोण गेलं. अरे म्हणजे ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला तू इम्प्रेस करू पाहत होतास त्याला तिला कळलं का की तुला जिला दाखवायचंय, तुझं रूप दाखवायचंय, हे रूप त्याला किंवा तिला दिसलं का? हा भागच मुळात इथे लक्षात येत नाही. केवळ मी माझा वेग कसा दाखवेन, मी माझी श्रीमंती कशी दाखवेन, त्याच्यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण प्रत्येक मानवामध्ये हा स्वभाव दिसतो की दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी किंवा ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी महत्वाने
आपल्याला ही वाहन घेण्याची प्रवृत्ती दिसते. पुढे बघा, वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही. पत्नीला घेऊन फिरायला जाण्याबद्दल आमचा कोणताच आक्षेप नाहीये, पण एखादं निसर्गरम्य ठिकाण, आपल्या गावामध्ये असलेला एखादा किल्ला किंवा एखादं असलेलं मंदिर किंवा एखादं असलेलं निसर्गरम्य ठिकाण, या ठिकाणी मात्र ही लोक का जात नाहीत, तर त्याच्याऐवजी लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो. याचं उदाहरण माझ्यामध्ये, हे उदाहरण जास्तीत जास्त पुण्यातली मुलं रिलेट करू शकतात, कारण अर्थातच हे जे सगळे ही जी सगळी ठिकाणं आहेत किंवा ही जी सगळी स्थळं आहेत असं आपण म्हणू, ही सगळी स्थळं पुण्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे जे विद्यार्थी आज पुण्यामधून हे बघणार आहेत, हा भाग बघणार आहेत, ते जास्त या 3 ठिकाणांशी रिलेट करू शकतील. पुढे बघा, देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत. आता ही जी नंतरची जी सगळी नावं आहेत, ही नंतरची जी नावं आहेत ती कोणत्या घटकाशी संबंधित आहेत, तर निसर्गरम्य ठिकाण आहे किंवा सिंहगड म्हणजे किल्ला आहे, देहू आळंदी हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, या स्थळांकडे मात्र वाहनं घेऊन सहज फिरायला गेलं असं दिसत नाही. त्याला आपल्यासाठी मुहूर्त शोधावा लागतो. पण जेएम रोडला जायचं म्हणजे जंगली महाराज रस्त्याला जेएम रोड असं म्हटलं जातं, किंवा महात्मा गांधी मार्ग या रस्त्यावरती आपण सहजपणे जातो, पण देहू आळंदीला जाण्यासाठी मात्र आपल्याला मुहूर्त शोधावा लागतो, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. पुढे बघा, वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमाळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येणाऱ्या कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. लेखक बघा रसिक म्हणतो काय, आहे वेळ, आहे वाहन, चला फिरूया. आणि ही जी प्रवृत्ती आहे, हा जो सो कॉल्ड रसिकपणा जो आहे, हा रसिकपणा वाढल्यामुळे रस्त्यावरचं जे ज्याला आपण ट्राफिक म्हणतो, ही ट्राफिकची सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? साधी गोष्ट आहे, गाडी योग्य वेगाने चालवून मला 10 मिनिटात पोचता येत असेल तर त्याऐवजी अधिक फास्ट चालवून 5 मिनिटात पोचण्याची काय जरूर आहे? बरं, जीव धोक्यात घालून हे महत्वाचं. मला जर 10 मिनिटात सुखाने पोचता येते, सावकाशपणे जाता येते, माझ्या घरच्यांनाही प्रॉब्लेम नाही, मी जिथे पोचणार त्या माणसांनाही टेन्शन नाही, अशा पद्धतीने मी जात असेल तर कशाला त्या 5 मिनिटासाठी म्हणून भरधाव वेग घेऊन आपला जीव धोक्यात घालून का त्या ठिकाणी जायचं? ही प्रवृत्ती जी आहे ही त्या लेखकाला खटकते. औचित्य या शब्दाचा अर्थ आपण इथे बघा. औचित्य म्हणजे योग्यपणा, ज्याला राईटनेस असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. आणि अजून 2 शब्द आपण, निकड, निकड म्हणजे गरज, आणि हा एक आहे ऐश्वर, ऐश्वर म्हणजे श्रीमंती. आपण किती श्रीमंत आहोत, आपलं ऐश्वर्याचं प्रदर्शन, हा मगाशी शब्द गेला, त्या अर्थाचा, त्या शब्दाचा अर्थ आहे श्रीमंती. पुढे बघा, वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्राणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावे एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? लेखक खूप छान प्रश्न विचारतो. आपल्याला फास्ट लोकल, स्लो लोकल हे प्रकार आता मुंबईच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतील. कामं ठीक आहे, ऑफिसवाले विद्यार्थी, ऑफिसवाले लोक किंवा शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, हे ठीक आहे, पण जे नुसतेच फिरणारे लोक आहेत यांना त्या गोष्टीचा काय उपयोग आहे? एवढीच खरोखर निकड आहे का की एखादी गोष्ट किंवा वाहन फास्ट चालवून आपल्याला त्या ठिकाणी जाणं हे खरोखरच गरजेचं आहे का? आणि दुसरं म्हटलंय बघा, पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात, ही आपल्या देशातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे.
ज्याला आपण ओव्हरटेक असं म्हणतो, ओव्हरटेक मारून जाणं म्हणजे आपल्या बरोबर चालणारी जी गाडी आहे त्याला बाजूला करणं आणि आपण पुढे जाणं, याच्या या गोष्टीमुळे अनेक अपघात होत असतात. आज आपण वृत्तपत्रामध्ये हे कायम वाचत असतो की ओव्हरटेक करताना ऍक्सिडेंट झाला. आणि असे जे अपघात आहेत हे जास्तीत जास्त तो वेग नियम न पाळणे या गोष्टींमुळे होतात. बघा, वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. चित्त म्हणजे मन, आणि ते मन खूप वेगवेगळ्या दिशांनी विचार करायला लागतं. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्ग विरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढून पोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. बघा याच्यामध्ये काय म्हणतात. आता लेखक सामाजिक प्रश्न मांडून झाल्यानंतर किंवा समाजामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सांगून झाल्यानंतर लेखक शारीरिक व्याधींकडे येतोय. बघा, शरीराला कोणकोणते त्रास होतात तर डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. ज्यावेळी आपण खूप लांबचं ड्रायव्हिंग करतो तेही अतिशय वेगाने, त्यावेळी आपल्या शरीरामध्ये अशा वेव्ज निर्माण होतात की आपलं शरीर पूर्ण असं हलत राहतं. आपल्या शरीरा लेखक म्हणतो त्याची स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. मज्जातंतू या शब्दाचा अर्थ नर्व. आपली जी नर्वस सिस्टीम आहे सगळी, आपले जे मज्जातंतू आहेत आणि आपला जो मणका आहे पाठीचा, हे कमकुवत होतात. कारण आपल्या पाठीला म्हणजे कितीही सस्पेन्शन गाडीचं चांगलं असू देत, पण थोड्याफार प्रमाणात तरी आपल्याला त्याचा त्रास होतोच. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. म्हणून आज आपल्याला दिसेल की ज्या वाहनांच्या जाहिराती असतात ह्या जाहिरातीमध्ये हा प्रामुख्याने मुद्दा मांडलेला दिसतो की लेखकाची सॉरी की त्या वाहनधारकाची पाठ किती कमी दुखेल, त्याच्या पाठीला किती कमी त्रास होईल हे जास्तीत जास्त सांगितलं जातं. पुढे बघा, बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. मुळात निसर्गाच्या विरोधी हे वर्तन आहे की तुम्ही ज्यावेळी मर्यादेपेक्षा जास्त वेग घेता त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये सुद्धा बदल होत जातात. हा एक साधा अनुभव सगळ्यांनी घेतलेला असतो. ज्यावेळी बघा आपली गाडी अनावश्यक वेगाने आपण चालवतो किंवा जास्तीच्या वेगाने ज्यावेळी चालवतो त्यावेळी आपल्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे जवळपास 80% वाहनधारकांनी हा घेतलेला अनुभव असेल. आणि त्याचं कारण काय, तर त्याचं कारण हेच आहे की ज्यावेळी तुम्ही असं एखादं अनैसर्गिक कृत्य करता, निसर्गविरोधी कृत्य करता, त्यावेळी निसर्ग सुद्धा किंवा आपलं शरीर सुद्धा त्याला त्या पद्धतीने रिॲक्ट करत जातं. आणि त्याचाच तो एक प्रकार आहे की आपण बघितलं डोळ्यांवरती परिणाम, पाठीवरती परिणाम, हे जे सगळं आहे हे सगळं आपल्याला या अतिवेगामुळे आपल्याला दिसून येतं. पुढे बघा, वाढता वेग म्हणजे ताण. ताण या शब्दाची साधी सोपी व्याख्या की ताण वाढता वेग हे दोन एकमेकांना समानार्थी घेता येईल एवढ्या पद्धतीने लेखक आपल्या मनावरती ते बिंबवतो. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? तुम्ही जास्तीत जास्त वेग जर वाढवला आपल्याला पोचायचं आहे कुठे? घरातून शाळेत, शाळेतून घरात, महाविद्यालयात जायचं आहे, एवढ्यासाठी खरोखरच आपल्याला आवश्यक वाटतं का की मी खूप वेग वाढवला जाईल, माझ्या गाडीचा वेग वाढवणं खूपच आवश्यक आहे का? 5-10 मिनिटं समजा जर असं धरून चालू की उशीर झाला तर आपल्याला फार मोठी शिक्षा होणार आहे का? जीवनाचा अंत ह्या शिक्षेपेक्षा कॉलेजामधली एखादी कुठली तरी साधी शिक्षा आपल्याला घेणं जास्त सोयीस्कर असं वाटत नाही का आजच्या तरुण पिढीला? हा लेखकाने विचारलेला प्रश्न आहे. कारण पुढचं वाक्य बघा, अतिशय महत्त्वाचं आहे.
आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे. बघा, स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग. स्वत्व म्हणजे आपलं स्वतःच जे काही आहे ते, त्याला स्वत्व. आणि स्वस्थता म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो कामनेस असतो, CALMNESS, कामनेस, शांतपणा जो असतो, तो शांतपणा, तो पीस, ते पीसफुल लाईफ हे आपण कुठेतरी हिरावून बसता कामा नये. आणि म्हणून जो अनैसर्गिक जो वेग आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. उगाच भाव विवश होऊन वेगवश होऊ नये. भाव विवश या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे इमोशनल होणे. उगाच इमोशनल होऊन म्हणजे ज्याला काय म्हणतात दिवचणे. आपल्याकडे रेसिंग हे पद्धत, फास्ट अँड फ्युरियस पिक्चर जास्त प्रसिद्ध होण्याचं कारण तेच आहे की आपल्याला ती वेगाची नशा चढलेली आहे. आणि एखाद्याने 80 स्पीड चालवली की मी 90 काटा कसा लावला हे अभिमानाने सांगणारे अनेक लोक आज आपल्याला समाजामध्ये दिसतात, जे की अत्यंत चुकीचं आहे. की ही जी ही नियमावली आहे, जर आपण वाहन चालवण्याचा जर आपण कोर्स लावला तर त्या ठिकाणी हे सगळे नियम सांगितले जातात की एक विशिष्ट वेगमर्यादा आपल्याला जपायची आहे. आणि ती जर जपली नाही तर त्याचा होणारा परिणाम कोणता आहे बघा, अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. आज आपण बघतो की लॉकडाऊन आहे सध्या, तुम्हाला माहिती असेल की या लॉकडाऊनमध्ये अपघातांचं प्रमाण कमी झालं, कारण गाड्याच रस्त्यावरती फार कमी फिरायला लागल्या. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे जाणवायला लागलं की खरोखरच आज आपण आपला स्पीड कमी करण्याची गरज आहे, जो की अनैसर्गिक आहे. बघा, या पाठामध्ये लेखकाचा कुठेही वेगाला विरोध नाही किंवा कुठेही प्रगतीला विरोध नाही, मात्र तो असं म्हणतो की ज्या ठिकाणी अनैसर्गिकता आहे, अवास्तव आहे किंवा जे प्रमाणाशी सुसंगत नाही, असा मात्र वेग आपल्याला कमी करायचा आहे, असं या पाठामध्ये सांगितलेलं आहे. हा पाठ ज्या पुस्तकातून घेतलेला आहे तो बघा, पुस्तकाचं नाव जागर आणि खंड 2 मधून हा पाठ घेतलेला आहे. याच्यामध्ये खाली 2 टिपा दिलेल्या आहेत, आपण टिपा वाचूया. पहिली टीप आहे, लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता हे पुण्यातले रस्ते आहेत, ही पुण्यातल्या रस्त्यांची नाव आहेत. आणि दुसरं आहे बघा, देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी हे पुण्यातील आणि पुण्याजवळील ही स्थान आहेत. त्याच्यामुळे या स्थानांचा प्रामुख्याने पाठामध्ये समावेश केलेला आहे. याच्या खाली कृती आहेत, या कृती तुम्ही पाठ पाहून पाठाचं वाचन करून सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त पाठाकारची ज्या कृती आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. काही शंका असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, मला विचारू शकता. आणि जास्तीत जास्त जितका सराव कराल तितकं तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं सोपं होईल. धन्यवाद.